नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं उपकरण म्हणून आपण फार पूर्वीपासून त्याचा उपयोग करतो ते म्हणजे विद्युत इस्त्री किंवा इलेक्ट्रिक आयर्न। आता विद्युत इस्त्री किंवा इलेक्ट्रिक आयर्न म्हटलं तर आपल्या सगळ्यांना माहित आहे, आपण सगळ्यांनी ते हाताळलेलं आहे, वापरलेलं आहे, त्याचा यूज केलेला आहे। कपडे प्रेस करण्यासाठी, इस्त्री करण्यासाठी किंवा कपडे प्रेस करण्यासाठी आपण आयर्नचा वापर करतो, इलेक्ट्रिक आयर्नचा वापर करतो। इस्त्रीचे किंवा आयर्नचा जर विचार केला तर पूर्वीच्या काळी कोळशावर चालणाऱ्या इस्त्रीचा वापर केला जात होता। आता कोणतीही इस्त्री आपण घेतली तर याच्यामध्ये उष्णता निर्मिती केली जाते, त्याचा जो बेसप्लेट आहे तो बेसप्लेट गरम केला जातो, म्हणजे इस्त्रीचा सगळ्यात खालचा जो प्लेट आहे तो गरम केला जातो आणि या गरम झालेल्या प्लेटचा उपयोग आपण कपडे प्रेस करण्यासाठी करतो, कपडे प्रेस करण्यासाठी करतो। आता इलेक्ट्रिक इस्त्रीच्या पूर्वीही इस्त्री वापरली जात होती, पण ती कोळशावर चालणारी इस्त्री। निखारा तयार करून, कोळशाचा निखारा तयार करून तो निखारा किंवा ते कोळशे जे आहेत ते त्या इस्त्रीमध्ये भरले जायचे आणि त्याचा वापर कपडे प्रेस करण्यासाठी, म्हणजे कोळशाच्या साहाय्याने उष्णता निर्मिती केली जात होती आणि ती जी उष्णता तयार होती ती उष्णता त्या बेसप्लेटला, म्हणजे इस्त्रीमधल्या बेसप्लेटला देऊन त्या बेसप्लेटच्या साहाय्याने कपडे प्रेस करण्याची क्रिया केली जात होती। आजही शहरामध्ये एखाद्या ठिकाणी किंवा ग्रामीण भागामध्ये अजूनही या कोळशाची इस्त्रीचा उपयोग केला जातो, किंवा एखादं दुकान, म्हणजे इस्त्री करून मिळणारं दुकान जे आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या इस्त्रीचा वापर केला जातो, किंवा पर्टिक्युलर काही लोक अजूनही कोळशावर, कोळशाच्या साहाय्याने इस्त्री केली जाणारी जे कपडे प्रेस केले जाणारे जे दुकान आहेत अशा ठिकाणीच कपडे देतात। याच्यानंतर इलेक्ट्रिक इस्त्रीचा शोध लागला किंवा इलेक्ट्रिक इस्त्री बाजारामध्ये आली, व्यवहारामध्ये आली आणि इलेक्ट्रिक इस्त्रीचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी केला जाऊ लागला। आज आपण बघतो की खूप मॉडर्न टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आलेली आहे, टेक्नॉलॉजी बदलत चालली, पण सुरुवातीला इलेक्ट्रिक आयर्न ज्यावेळी आला त्यावेळी तो साधी इस्त्री किंवा नॉन ऑटोमॅटिक आयर्न आपण वापरत होतो। नॉन ऑटोमॅटिक आयर्न, त्याची जर रचना आपण पाहतो या ठिकाणी तर त्याच्यामध्ये असणारे जे वरच्या बाजूला जी बेसप्लेट आहे, म्हणजे खालच्या बाजूला सगळ्यात खाली बेसप्लेट येतो, त्याच्या वरच्या बाजूला आतल्या बाजूला हिटिंग कॉईल येते, हिटिंग इलेमेंट ज्याला म्हटलं जातं, त्याच्यानंतर ऍस्बेस्टॉस शीटचा वापर करून त्याच्या वरच्या बाजूला परत एक प्लेट बसवली जाते, वजनदार प्लेट, वेट प्लेट असं म्हटलं जातं, किंवा तो थोडक्यात दाब टाकण्याची क्रिया करतो, प्रेशर कपड्यांवर टाकण्याची क्रिया करतो, त्याला प्रेशर प्लेट असंही म्हटलं जातं। हे वजनदार प्लेट म्हणजे बिडापासून बनवलेली प्लेट त्या ठिकाणी वापरली जात होती आणि त्यामुळं इस्त्रीचं वजन हे जास्त असायचं, तर अशा इस्त्रीचा वापर केला जात होता। काळानुरूप त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि आता त्याच्यानंतर साध्या इस्त्रीमध्ये कव्हर टाईप इस्त्री आली, थोडीशी वजनानं कमी असणारी इस्त्री आली आणि आता त्याच्यानंतर, त्याच्या पुढे गेल्यानंतर ऑटोमॅटिक इस्त्री, म्हणजे आपण इस्त्रीचे जर प्रकार बघितले तर कोळशावर चालणारी इस्त्री आहे, इलेक्ट्रिक इस्त्री आहे, अशा दोन प्रकारची इस्त्री। आणि या इलेक्ट्रिक इस्त्रीमध्ये नॉन ऑटोमॅटिक आयर्न किंवा साधी इस्त्री आणि दुसरी आहे ती म्हणजे ऑटोमॅटिक आयर्न किंवा त्याला स्वयंचलित इस्त्री असं म्हणतात। ऑटोमॅटिक आयर्न ज्याच्यामध्ये थर्मोस्टॅट स्विचचा वापर केला जातो। आता कुठलाही इलेक्ट्रिक आयर्न जर घेतला तर त्याच्यामध्ये हीटिंग इलेमेंट येतो, हीटिंग इलेमेंट म्हणजे जी उष्णता निर्माण करणारा सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो त्याच्यामध्ये येतो आणि ह्या हीटिंग इलेमेंटला बाहेरून सप्लायचा पुरवठा केला जातो, म्हणजेच इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्शन हीटिंग एनर्जीमध्ये केलं जातं, विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णताजन्य ऊर्जेमध्ये, विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णताजन्य ऊर्जेमध्ये केलं जातं आणि ही जी उष्णता निर्माण होते ही उष्णता बाहेर पडते, ही उष्णता त्या बेसप्लेटला दिली जाते, खालच्या बाजूला जी बेसप्लेट आहे त्याला सोल प्लेट असंही म्हटलं जातं आणि या बेसप्लेटच्या साहाय्याने कपडे प्रेस करण्याची क्रिया केली जाते। आता ऑटोमॅटिक आणि नॉन ऑटोमॅटिक मध्ये फरक काय हे जर बघितलं, साधी इस्त्री जर बघितली आपण, नॉन ऑटोमॅटिक इस्त्री जर पाहिली तर याच्यामध्ये उष्णता नियंत्रित केली जात नाही, आपण एकदा सप्लाय चालू केला की उष्णता निर्मितीचं काम त्या हिटिंग एलिमेंटच्या साहाय्याने सुरू होतं आणि जोपर्यंत सप्लाय चालू आहे तोपर्यंत उष्णता ही निर्माण होतच राहते, म्हणजे तो तापमान जे आहे, आतलं जे टेम्परेचर आहे ते वाढत राहतं, त्यामुळं टेम्परेचर जर आपण
कंट्रोल केलं नाही, म्हणजे सप्लाय जर ताबडतोब बंद केला नाही किंवा आवश्यक तेव्हा जर बंद केलं नाही तर कपड्यांना प्रमाणापेक्षा जास्त उष्णता मिळून कपडे खराब होण्याची शक्यता पण असते. हे होऊ नये म्हणून ऍटोमॅटिक इस्त्रीचा उगम झाला. ऍटोमॅटिक इस्त्रीमध्ये थर्मोस्टॅट स्विच वापरलं जातं. थर्मोस्टॅट स्विच थर्मल स्विच आहे ज्याच्यामध्ये बायोमेट्रिक पट्टीचा किंवा बायोमेट्रिक स्ट्रीपचा वापर केला जातो आणि या थर्मोस्टॅट स्विचच्या सहाय्यानं टेम्परेचर कंट्रोल केलं जातं. म्हणजे प्रमाणापर्यंत आपण ज्या टेम्परेचरला ती इस्त्री सेट केली आहे, ती आयर्न सेट केलेलं आहे, त्या टेम्परेचर पर्यंत उष्णता निर्माण झाल्यानंतर आपोआप थर्मली कट ऑफ होतं, म्हणजेच बायोमेट्रिक स्ट्रीप ओपन होते किंवा बायोमेट्रिक स्ट्रीप वाकली जाते आणि ते थर्मोस्टॅट स्विचचे कॉन्टॅक्ट ओपन होतात. म्हणजे ठराविक टेम्परेचरला तो थर्मोस्टॅट स्विच ऑफ होतो, सप्लाय कट करतो आणि त्यामुळे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम किंवा टेम्परेचर त्यापेक्षा जास्त वाढू नये हे ठराविक टेम्परेचर पर्यंत कंट्रोल ठेवण्याचं काम या ठिकाणी थर्मोस्टॅट स्विचद्वारे केलं जातं. मग हा हे करताना कपड्यांच्या प्रकारानुसार, म्हणजे कोणत्या प्रकारचे कपडे आपण इस्त्री करणार आहोत त्यानुसार आपल्याला थर्मोस्टॅट स्विच असेल ना त्याचं टेम्परेचर आपल्याला सेट करता येतं. हे झालं ऍटोमॅटिक इस्त्रीच्या बाबतीत. आता ऍटोमॅटिक इस्त्रीमध्ये परत काही प्रकार निर्माण झाले किंवा तयार झाले काळानुरूप. याच्यामध्ये पहिल्यांदा ऍटोमॅटिक इस्त्री जी तयार झाली ती हेवी वेटच होती, म्हणजे जसं नॉन ऍटोमॅटिक इस्त्री होती त्याच प्रमाणे ऍटोमॅटिक इस्त्री तयार झाली. फक्त नॉन ऍटोमॅटिकमध्ये थर्मोस्टॅट स्विच नाही, तिथं कंट्रोलसाठी आपल्याला स्विच हँडलवरच स्विच बसला असतो, तो आपल्याला आपल्या अंदाजानुसार आपल्याला चालू बंद करावा लागतो. ऍटोमॅटिक इस्त्रीमध्ये मात्र थर्मोस्टॅट स्विच वापरलं होतं. त्याच्यानंतर ही वजनदार इस्त्री वापरणं काही जणांना सोयीस्कर नसतं, विशेषतः लेडीजसाठी किंवा लहान मुलांसाठी जे इस्त्री हाताळू शकतात वापरू शकतात अशा लोकांसाठी. त्यासाठी लाईट वेट इस्त्रीचा उगम झाला. लाईट वेट इस्त्री तयार झाली. लाईट वेट इस्त्री जी वजनानं हलकी आहे आणि टेम्परेचर मात्र त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तयार होते, इस्त्री करण्याची क्रिया फास्ट होते. ट्यूब टाईप हिटिंग एलिमेंट त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. त्याच्यानंतर काही अजून मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये झाले. आपण आपल्याला माहित आहे की कपडे प्रेस करत असताना, कपडे इस्त्री करत असताना आपण पाणी मारतो, कपड्यांवर आपण पाण्याचा फवारा मारत असतो आणि नंतर आपण कपडे प्रेस करण्यासाठी घेतो, ज्याच्यामुळे कपडे किंवा जे धागे आहेत कपड्यांचे धागे थोडेसे मऊ होतात आणि त्यामुळे कपडे प्रेस करणं आपल्याला सोयीचं होतं किंवा फास्ट आणि चांगल्या पद्धतीने कपडे प्रेस होतात. ऍटोमॅटिक इस्त्रीमध्ये आणखीन एक मॉडिफिकेशन केलं गेलं, ते म्हणजे स्प्रे आयर. त्याच्यामध्ये स्प्रेअर आतल्याच बदला हँडलमध्येच त्या ठिकाणी पाणी भरण्याची सोय केली असते आणि आपण बटन दाबल्यानंतर पुढच्याच बाजूला, म्हणजे इस्त्रीच्या बरोबर समोरच्याच बाजूला त्या ठिकाणी पाणी स्प्रे होतं छोट्या प्रमाणामध्ये, थोड्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाणी स्प्रे होतं. म्हणजे पाणी स्प्रे करत करत सुद्धा आपण इस्त्री करू शकतो, म्हणजे इस्त्री त्या ठिकाणी फिरवू शकतो किंवा आयरन त्या कपड्यावरून फिरवू शकतो. म्हणजे सेपरेट आपल्याला पाणी घेण्याची किंवा पाणी फवारण्याची आवश्यकता नाही, कपडे प्रेस करतानाच आपले आपण करता येतं. याच्याही पुढे जाऊन अजून एक मॉडिफिकेशन पण झालं, ते म्हणजे स्टीम आयरन. स्टीम आयरन ज्याच्यामध्ये खालच्या बाजूला बेसप्लेट मधूनच त्या ठिकाणी वाफ बाहेर पडते, म्हणजे पाणी यामध्येही पाणी भरण्याची क्रिया त्या ठिकाणी जागा असते, छोटीशी एक जागा ज्याच्यामध्ये इस्त्रीमध्ये आपण पाणी वरून भरू शकतो, बंद करून ठेवू शकतो आणि ज्यावेळी इस्त्री आपण चालू करतो त्यावेळी इस्त्री तर गरम होतेच हिटिंग एलिमेंटच्या सहाय्यानं, त्या ठिकाणी बेसप्लेट गरम होतो पण त्याचवेळी या पाणी सुद्धा गरम होतं आणि त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं आणि ती वाफ किंवा स्टीम जी आहे ते आपल्याला पाहिजे तेव्हा त्या ठिकाणी कपड्यांवर स्टीम सोडता येते किंवा फवारता येते. म्हणजे थोडक्यात कपडे ओले करण्याची क्रिया ही अजून परिणामकारक होण्यासाठी स्टीम आयर्नचा वापर केला जातो. तर या पद्धतीनं आपण आज पाहिलं की कोळशापासून, कोळशाच्या उष्णतेपासून त्या ठिकाणी इस्त्री करणारी कोळशावरची इस्त्री, त्यानंतर नॉन ऍटोमॅटिक आयर्न, ऍटोमॅटिक आयर्न, ऍटोमॅटिक आयर्नमध्ये परत लाईट वेट आयर्न तयार झाली, त्याच्यानंतर स्प्रे आयर्न तयार झाला आणि त्याच्यानंतर स्टीम आयर्न पण तयार झाला. आणि त्याच्या पुढे जाऊन आज आपण अजून एक नवीन पण इस्त्रीचा प्रकार पाहतो. इस्त्री करण्यासाठी अजून एक नवीन उपकरण येत आहे, त्याला आपल्याला आयर्न म्हणता येणार नाही, स्टीमर म्हटला जातं त्याला, स्टीमर. तर तो गार्मेंट स्टीमर आता अलीकडं बाजारामध्ये येत आहे, काही गेल्या काही वर्षांमध्ये बाजारामध्ये आले आणि काही लोक आता ते स्टीमरही वापरतात. म्हणजे कपडे हँगरला अडकवलेल्या कपड्यांवरून सुद्धा आपल्याला स्टीमर, उभ्या हँगरवर अडकवलेल्या कपड्यांवरून आपण स्टीमर फिरवून सुद्धा कपडे प्रेस करू शकतो किंवा चांगल्या पद्धतीनं कपडे आपल्याला प्रेस होऊ शकतात. तर या आजच्या या भागामध्ये आपण इस्त्रीच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल माहिती जाणून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण
वेगवेगळ्या प्रकारच्या या इस्त्रीची डिटेलमध्ये माहिती आपण समजून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.